हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, MPSC राज्यसेवा 2021 फॉर्म कसा भरायचा याविषयीचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व माहिती मिळणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रथमतः तुम्हाला तुमच्या लॅपटॉप कम्प्युटर जे काही असेल ते त्याचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. त्यामध्ये MPSC साईट ओपन करायची आहे, ऑफिशियल साईट MPSC.gov.in. साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीज येथे एक ऑप्शन दिसणार आहे. त्या ऑप्शनमधील ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. तर मी आता लॉग इन करणार आहे. बघा, तुम्हाला जर तुम्ही जर प्रोफाईल क्रिएट केलेली नसेल तर ती प्रोफाईल कशी क्रिएट करायची यावर देखील मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन बघू शकता. तर लॉग इन करण्यासाठी तुमचा रजिस्टर ईमेल आय डी आणि पासवर्ड येथे टाका आणि जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो टाका. त्यानंतर लॉग इन या बटणावर क्लिक करायचं आहे. तर प्रोफाईल जे आहे मित्रांनो ती तुमची ऑलरेडी क्रिएट असेल. जर तुमची प्रोफाईल ऑलरेडी क्रिएट झालेली असेल तर तुम्हाला प्रोफाईल क्रिएशन या ऑप्शनवरती टिक करता येणार नाही. तुम्ही माय अकाउंटवर जाऊन तुमच्या अकाउंटविषयी माहिती बघू शकतात. काही चेंजेस असले तर ते करू शकतात. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघा राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 दिसणार आहे. तर तुम्ही व्ह्यू या बटणावरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू केल्यानंतर तुम्ही चेक इलिजिबिलिटी करू शकतात, म्हणजेच तुम्ही या परीक्षेसाठी इलिजिबल आहात की नाही हे तुम्हाला कळणार आहे. बघा, त्या बटणावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकतात, तुमच्या डिटेल्स आहेत आणि इथं लिहिलेलं आहे यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट, म्हणजे तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात आणि तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर उजव्या बाजूला येथे तुम्हाला दिसणार आहे बघा सिलेक्ट करायचं आहे, टिक मार्क करायची आहे एक, आणि ॲप्लाय या बटणावर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला जाहिरात वाचायची असेल तर इथे डाउनलोड PDFचं बटन आहे, ते डाउनलोड करून तुम्ही वाचू शकतात आणि बऱ्याच लोकांनी जाहिरात ऑलरेडी बघितलीच असेल. तर ॲप्लाय या बटणावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथं एक्झाम सेंटर सिलेक्ट करावं लागेल. जे तुम्हाला एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे ते करून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण सेंटर पुन्हा पुन्हा चेंज होणार नाही मित्रांनो. मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळे सेंटर तुम्हाला चेंज करता आले. तशी काही कंडिशन असली तरच त्या कंडिशनमध्ये सेंटर चेंज होऊ शकते. त्यामुळे आता जे सेंटर सिलेक्ट करणार आहात ते कायम असणार आहे. सेंटर सिलेक्ट केल्यानंतर इथे एक डिक्लेरेशन आहे, ते तुम्हाला टिक करायचं आहे. तर डिक्लेरेशन टिक केल्यानंतर जसं तुम्ही खाली स्क्रॉल कराल तर तुम्हाला इथे लोकेशन टाकायचं आहे तुमचं. तर लोकेशन ज्या लोकेशनला तुम्ही सध्या आहात ते टाकायचं आहे आणि इथं तुमची साईन असेल. तर सबमिट अँड पे या बटणावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने पेमेंट करत आहात ते सिलेक्ट करायचं आहे. आता मी ऑनलाईन करणार आहे, तो ऑनलाईन इथं ऑप्शन घ्यायचा आहे. आणि SBI हे तुम्ही घेऊ शकतात किंवा क्विक वॅलेट तुम्ही घेऊ शकतात आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर पेमेंटच्या साईटवरती तुम्ही याल. तर इथे तुम्हाला कार्ड नंबर वगैरे टाकायचा आहे किंवा UPI थ्रू जर तुम्ही पेमेंट करत असाल तर ते देखील करू शकतात. इथं भीम UPI ID टाकून तुम्ही पेमेंट करू शकतात. इंटरनेट बँकिंगचा देखील ऑप्शन आहे आणि डेबिट ऑर क्रेडिट कार्ड वापरून देखील तुम्ही करू शकतात. आता मी कार्डने पेमेंट करणार आहे. तर बघा, तुमच्या कार्डचे जे अंक असतील ते इथे टाका. अंक टाकल्यानंतर एक्सपायरी डेट जी कार्डची असेल ती टाकायची आहे. आणि जो CVV कोड असेल तो टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर नेम टाकायचा आहे. नेम टाकल्यानंतर पे नाऊ या बटणावर क्लिक करायचं आहे. पेनावर क्लिक केल्यानंतर जो तुमच्या मोबाईलला OTP येईल तो OTP प्रविष्ट करायचा आहे. तर इथे बघा तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलचा एक मेसेज येईल, म्हणजेच तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर कंटिन्यू या बटणावर क्लिक करायचं आहे.
तर मित्रांनो, तुम्ही 2021 राज्यसेवेसाठी आता अप्लाय केलेला आहे. बघा, इथं तुम्ही माय अकाउंटमध्ये जाऊन बघू शकतात की कधी अप्लाय केलेला आहे, किती वाजता अप्लाय केलेला आहे. ॲप्लिकेशन आय डी, ॲडव्हर्टिजमेंट नंबर, स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झाम 2021 हे ते तुम्हाला दिसणार आहे. फीज पेड आणि व्ह्यू तुम्ही येथे करू शकता. तुमचा फॉर्म तुम्हाला दिसणार आहे. फीज रिसिप्ट देखील तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात. प्रिंट ऑर सेव म्हणून तुम्ही तुमचा फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला जे काही आपलं हॉल तिकीट वगैरे डाउनलोड करायचं असेल तर त्यावेळेस ॲप्लिकेशन आय डी लागणार आहे, त्यामुळे तो सेव्ह करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी इझी वेने तुम्ही तुमचं फॉर्म जो आहे तो भरू शकता. तुम्हाला प्रोफाईल कशी क्रिएट करायची याविषयीचा व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, व्हिडिओ बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.